गेल्या 2 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. गोंदियातील पांगोली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया आमगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या नदीवर पुलाचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे पर्यायी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र या पुलाची उंची कमी असल्यानं काही धोका होऊ शकतो, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे सध्या आमगाव आणि सालेकसा या 2 तालुक्यांचा संपर्क जिल्हा मुख्यालयापासून तुटलेला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.